हॅलो फ्रेंड्स, उत्कर्षने आमच्या लग्नामध्ये काय काय धमाल केली ते पाहण्यासाठी तुम्ही एक्साइटेड आहात ना? तर चला सुरू करूया. मानसी आणि मयूर भाऊजींचं लग्न 8 डिसेंबर 2019 ला होतं आणि आम्ही सगळे एक दिवस आधीच हळदीसाठी संभाजीनगरला चाललो होतो. तेव्हाचा हा नेवासा फाट्यावरील औदुंबर हॉटेल जवळचा फोटो आहे. उत्कर्ष तेव्हा फक्त 5 महिन्याचा होता. पहा आजी बरोबर किती छान पोज देऊन फोटो काढतोय तो. एकदम गुबगुबीत आणि क्यूट दिसतोय उत्कर्ष तेव्हा. आम्ही संभाजीनगरला पोहोचलो आणि हळदीला सुरुवात झाली. पहा नवरदेवाच्या म्हणजेच त्याच्या काकाच्या मांडीवर बसलाय उत्कर्ष आणि मी त्याचे पाय धुते. मानसी आणि मयूर भाऊजींच्या हळदीत खूपच मजा आली होती. जसं की तुम्ही शॉर्टमध्ये पाहिलं, हा घोड्यावर बसून उत्कर्ष बरोबरचा फोटो काढण्यासाठी माझ्या अहोंनी 9 महिने लग्न लांबवलं होतं. हा संपूर्ण किस्सा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल, त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. बाबांचा लाडका उत्कर्ष, तुम्ही म्हणाल की उत्कर्षने काल हळदीला येतानाही हाच ड्रेस घातला होता आणि लग्नातसुद्धा हाच ड्रेस घातला, याचं कारण तुम्हाला पुढे नक्कीच समजेल. आणि हा आहे आमच्या दोघांचा लग्नामधील लुक. आम्ही दोघांनी मॅचिंग लुक केला होता. 5 महिन्याच्या उत्कर्षला घेऊन मी मस्त पार्लरमध्ये गेले होते आणि मेकअप केला होता. लग्न लागल्यानंतर सुरू झालं आमचं फोटोशूट. सर्वात आधी आई पप्पांनी उत्कर्ष बरोबर फोटो काढला. तुम्ही सगळे वाट पाहत होता की लग्नामध्ये माझा लुक कसा होता. तर मी साऊथ स्टाईलची साडी नेसली होती आणि सिंपल मेकअप केला होता. हा आमचा छोटासा क्यूट उत्कर्ष, आमचा सर्वांचा फॅमिली फोटो. क्यूट, स्वीट, हॅपी फॅमिली. हो, फक्त स्वीटूची कमी आहे. 5 महिन्यांचा उत्कर्ष तेव्हा जास्त काही खात नव्हता, परंतु फोटो काढण्यासाठी हो पोज देतोय. आणि मग त्यानंतर मी माझ्या जाऊबाईंना गोड भरवलं, म्हणजे त्या पुढे आयुष्यभर माझ्याशी गोड बोलतील आणि मला छान छान बनवून खाऊ घालतील. आहे ना भारी आयडिया? आवडले ना तुम्हाला आमच्या लग्नातले उत्कर्षचे फोटोज? नक्कीच कमेंट करून सांगा. मानसी आणि मयूर भाऊजीच्या लग्नातले किस्से म्हणजे का, मानसी आणि मयूर भाऊजीचं लग्न जे आहे ते जमलं मार्च मध्ये आणि पसंती झाली मार्च मध्ये, त्यानंतर लग्न ठेवलं डिसेंबर मध्ये. याचं कारण म्हणजे उत्कर्ष आहे, कारण की उत्कर्ष मुळेच हे लग्न एवढं लांबणीवर गेलंय. तेव्हा ताईला मार्च मध्ये 6वा होता आणि 5वा होतं वाटतं, 5वा हा, आणि एप्रिल मध्ये 7वा लागणारच होता. तर मग आम्ही ठरवलं की एप्रिल मध्ये झालं असतं तुमचं लग्न. हो, एप्रिल मध्ये झालं असतं, पण आम्हाला म्हणजे मेन म्हणजे यांना माझ्या मिस्टरांना जास्त हौस होती की मला खूप जास्त हौस होती. आता माहित होतं कमल मला पण खूप हौस होती का मस्तपैकी मयूर भाऊच्या लग्नामध्ये डान्स करावं, छान छान तयार व्हावं. आणि म्हणजे कसं प्रेग्नेंट असल्यावर डान्स पण नाही करता येत, शांत बसावं लागते, काळजी खूप घ्यावी लागती. त्यामुळे मग असं ठरलं का माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मयूर भाऊजींचं लग्न हे करायचंय, डेट काढायची. मग माझी डिलिव्हरी झाल्यानंतर होईच्या अगोदरच त्यांची डेट काढली लग्नाची. हा, डेट मग डिसेंबरमध्ये काढली, एप्रिलमध्ये एंगेजमेंट करून घेतली. त्यानंतर मग 9 महिन्यांचं अंतर होतं आमच्या लग्नामध्ये. डिसेंबरमध्ये आमचं लग्न झालं, मग तेव्हा तर खूप मजा आली होती. उत्कर्ष तेव्हा 5 महिन्याचा होता. हो, 5 महिन्याचा होता. पण काय झालं, सगळं निघताना आम्ही निघालो उत्कर्षला तोच ड्रेस होता दिवसभर. म्हणजे नेवासा फाटा आहे, म्हणजे संभाजीनगरला येण्यासाठी एक नेवासा फाटा आहे श्रीरामपूरपासनं, तर तिथे औदुंबर हॉटेल म्हणून आहे. तर तिथे हे थांबले, यांनी खूप छान फोटोज वगैरे काढले, ते तुम्ही बघितलेच असतील. आईंनी घेतलेलं आहे उत्कर्षला, तेव्हा तो खूप क्यूट दिसायचा. मग नंतर तो हळदीच्या वेळेस दुसऱ्या दिवशी, त्याच दिवशी हळद होती संध्याकाळी. सगळे म्हणे की लहान मुलांना, आमच्या इथे म्हणजे सगळीकडेच पद्धत असते की लहान मुलांना आंघोळ घालायची असते नवरदेव नवरात्रीच्या मांडीवर बसून. तर उत्कर्ष खूप छोटा होता आणि थंडी असल्यामुळे त्याला काय मयूर भाऊजींच्या 5 महिन्याचा होता ना तो, तर तो बसू पण नव्हता शकत. तरी पण मयूर भाऊजींच्या मांडीवर त्याला ठेवलं, पाय वगैरे धुतले त्याचे, फोटो काढले. लहान मुलाला सोबत आंघोळ घालता हे खरंय, पण मग माझ्याच भावाला आंघोळ घातली नंतर. हा, माझ्या काकाचा मुलगा होता ना, त्यालाच आंघोळ घातली. मग हळद वगैरे झाली नंतर रात्री आम्हाला खूप उशीर झाला, तरी उत्कर्ष निघून गेला होता. मग आम्ही फोटो वगैरे काढले, मग दुसऱ्या दिवशी सकाळी, मग तर दुसऱ्या दिवशी तर कोणाला वेळच नव्हता, सगळेजण बिझी होते. हा, आणि मला कळलं, मला पडलं होतं मेकअपचं, मला पण वाटलं का आमच्या घरातलं आता हे शेवटचं हाऊस नाही होणार. आणि मी त्यासाठी घागरा पण घेतला होता मस्त पैकी आणि पार्लर मध्ये मेकअप पण केला होता, खूप छान मेकअप केला होता तेव्हा पण. आणि मग उत्कर्षला सांभाळायला फक्त काकू होत्या, ताईच्या आई होत्या ना, त्यांनी सांभाळलं, कारण की आई पप्पाला जे नातेवाईक वगैरे येणार होते, सगळे भेटणं बोलणं.
पप्पांचा आई पप्पांचा टाईम त्यातच गेला आणि हे तर नवरदेव असल्यामुळे हे काहीच करणार नाही, शांत होते. मी उत्कर्षला घेऊन पार्लरमध्ये गेली होती आणि माझी बहीण पण सोबत होती, त्यामुळे काही नाही, तिने थोडा वेळ सांभाळलं. नंतर इकडे आलो, आईनं दिवसभर त्याला सांभाळलं, मी नवरदेवाची वरात निघाली, खूप डान्स केला, खूप डान्स केला. तेव्हा उत्कल झोपलेलाच होता बरं का, खूप शांत गार झोपलेला होता. त्यांनी ब्ल्यू कलरचाच टी शर्ट घातलेला होता लोन येऊन येताना, आणि आमचं लग्न लागलं तरी तोच ड्रेस होता त्याच्या अंगात. मग सगळं वरात बिरात आली, नंतर मयूर भाऊजीचा घोडा वगैरे उतरायचं, पण मयूर भाऊजी म्हणे नाही 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 मी उतरणारच नाही म्हणे, जोपर्यंत उत्कलचा फोटो घोड्यावर बसून काढत नाही तोपर्यंत. आणि उत्कर्ष नेमकं त्यावेळेस झोपेत उठला, इतका फ्रेश उठला ना, खूप छान त्याची झोप झाली. लहान मुलं असल्या थोडी चिडचिड करता लग्नामध्ये, आणि त्याचं काहीच आवरलेलं नव्हतं, त्याला तो ड्रेस घालून आला ना तोच होता, कारण की त्याच्यासाठी खूप छान ड्रेस घेतला होता, पण तो खूप त्रास देत होता ना, त्यामुळे त्याला ड्रेसच चेंज केला नाही, त्याच्याकडे कोणी लक्ष नाही दिलं. दगदग झाली होती लांबचा प्रवास, बरं तेवढे सोने पाहुणे वगैरे असले. मग उत्कर्षला मयूर भाऊजीच्या घोड्यावरती मस्त पैकी दोघांचा फोटो काढला, एकदम मस्त. उत्कर्ष खूप खुश होता तेव्हा, खूप छान फोटो आलेला आहे तो. आणि नंतरचे आमच्या सोबतचे फोटो पण त्याचे खूप छान आलेले, आम्ही दोघांनी घेऊन काढलं होतं त्याला लग्न लागल्यानंतर, ते फोटो खूप छान आहेत. आता माझे उत्कर्षला तर खूप जीव लावते, पण उत्कर्षमुळेच मानसीला आणि मयूर भाऊजीला एकमेकांपासून दूर राहावं लागलं, कारण की उत्कर्ष नव्हता त्यावेळेस मी प्रेग्नंट असल्यामुळे. नाही पण एक पाहिजे होतं, कारण की कसं ताई प्रेग्नंट होत्या, ताईला पण एन्जॉय करता नसतं आलं, आणि मेन म्हणजे त्याच्या काकाची पण आणि आजी बाबा सगळ्यांनाच वाटायचं की बाळ आल्यावरच लग्न करावं. आणि मला खूप हौस होती का प्रेग्नंट असल्यानंतर हलहल करता येत नाही, त्यामुळे का एन्जॉय करता येत नाही, असं ठरलं होतं का लग्न डिलिव्हरी झाल्यानंतर लग्न करायचं. मग आम्ही बघा 5 महिने वेट केल्यानंतर पण तो झाल्यानंतर. आवडला का मग व्हिडिओ, नक्कीच कमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.